नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की पुणे महानगरपालिकेची जी काही तांत्रिक भरती निघालेली आहे, तर त्याच्या महत्त्वाच्या डेट्सबद्दल ऑलरेडी सुमित सरांनी तुम्हाला सर्व अपडेट दिलेले आहे. आपण आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे, वेगवेगळे जे काही आहे, कारण की त्या महत्त्वाच्या डेट्स तुमच्यापर्यंत आम्ही ब्लॉगच्या माध्यमातून किंवा काय शिकवत पोचवतोच आहे, पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय आहे प्रत्येक पोस्टसाठी, महत्त्वाचं तुम्ही फुलफिल होत आहे का त्या ठिकाणी, ते तुम्हाला सर्वांना आम्ही आता एक महत्त्वाच्या ब्लॉगच्या माध्यमातून पोहोचवतो आहे. तर स्टे ट्यून विथ अस. शेवटचे जे काही अपडेट आहे ते सर्व प्राप्त करून घेत चला. आता कोणकोणत्या पोस्ट आहे आणि त्याचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते आपण एकदा थोडक्यात बघून घेऊया. बघा, तुमच्यासमोर बघा, एक्सरे स्पेशालिस्ट जे म्हटलेले आहे 8 जागा आहे, मेडिकल ऑफिसरच्या 20 जागा आहे, डेप्युटी डायरेक्टरच्या ज्या काय आहे ते 1 जागा आहे, व्हेटरिनेटी ऑफिसर जे आहे ती 2 पोस्ट आहे, सिनियर हेल्थ सॅनिटरी जे आहे त्याच्या 20 जागा आहे, हेल्थ इन्स्पेक्टरच्या 40 जागा आहे, ज्युनियर इंजिनियरच्या 10 जागा आहे, व्हेकल इन्स्पेक्टरच्या 3 जागा आहे, फार्मसिस्टच्या 15 जागा आहे आणि ॲनिमल हजबंड्री सुपरवायझरची 1 आहे आणि फायरमनच्या 200 जागा आहे. तर रिस्पेक्टिवली एक्सरे स्पेशालिस्टची जी म्हटलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD किंवा MBBS हे महत्त्वाचं आहे आणि 3 वर्षाचा तुमचा शासकीय किंवा खाजगी रुग्णालयातील अनुभव हा महत्त्वाचा आहे. मेडिकल ऑफिसर जो आहे वैद्यकीय, त्यांना MBBS किंवा 3 वर्षाच्या कामास प्राधान्य देण्यात येईल. डेप्युटी डायरेक्टर जो आहे उप उद्यान अधीक्षक, मान्यताप्राप्त विद्यापीठाची MSc किंवा प्राणी संग्रहातील कामाचा किंवा वन्य प्राणी औषधोपचार करण्याचा 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी जो आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc ही पदवी. त्यानंतर सिनियर हेल्थ इन्स्पेक्टर जे आहे त्याची स्वच्छता निरीक्षक पदवी, कोणत्याही स्थानिक स्वराज्य आरोग्य निरीक्षक किंवा 5 वर्षाचा पदवीधारक असण्याचा अनुभव निरीक्षक म्हणून. त्यानंतर हेल्थ इन्स्पेक्टर जे म्हटलेलं आहे, संबंधित 5 वर्षाचा अनुभव, SSC महत्त्वाचं आहे आणि शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल. इलेक्ट्रिकल जे आहे ज्युनियर इंजिनियरची, विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदविका आणि 3 वर्षाचा कामाचा अनुभव. व्हेकल इन्स्पेक्टर जे आहे, माध्यमिक SSC महत्त्वाचं आहे, ITI किंवा NCVT कोर्स प्राप्त गरजेचं आहे, RTO जड हेवी लायसन्स इम्पॉर्टंट आहे, 5 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला काउंट होईल. त्यानंतर फार्मसिस्ट जे आहे, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, DPharm किंवा 3 वर्षाचा त्याला ॲडिशनल एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे. लाईव्ह स्टॉक सुपरवायझरचं जे म्हटलेलं आहे, SSC उत्तीर्ण किंवा समकक्ष, 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि फायरमनचं जे काही म्हटलेलं आहे, माध्यमांत शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे, 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावं, MSCIT आणि मराठीचं ज्ञान आवश्यक असायला हवं. हे काही तुमच्या महत्त्वाचे आहे. तर हे होते तुमचे अपडेट. याबद्दल अजून काही तुम्हाला अपडेट येईल ते आम्ही नक्की कळवू. धन्यवाद. जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना.